राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोपवल्यानंतर सोनिया गांधींनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या कन्या प्रियंका गांधी या 2019 मधील लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशमधल्या रायबरेली मतदारसंघातून लढतील अशी चर्चा आहे. 2014 मध्ये त्यांना राजकारणात प्रवेशाची शक्यता त्यांनी फेटाळून लावली होती, पण त्यानंतर आता प्रियंका गांधी पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे.